नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1.3 बघूया. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने जर तरच्या रूपात लिहा. उदाहरण क्रमांक 1. समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. बघा, कोणतेही विधान जर तरच्या रूपात लिहित असताना सर्वात प्रथम ते विधान व्यवस्थित वाचून घ्यायचं आणि जर तरच्या रूपात त्याची मांडणी करायची. आता बघा, त्याची मांडणी आपण करूया. जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. यानंतर उदाहरण क्रमांक 2. आयताचे कर्ण एकरूप असतात. तर बघूया जर तरच्या रूपात. जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. यानंतर उदाहरण क्रमांक 3. समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. सराव संच 1.3 मधील उदाहरण क्रमांक 2. पुढील विधानांचे व्यत्यास लिहा. त्यातील उदाहरण क्रमांक 1. दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. व्यत्यास आहे, जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात. उदाहरण क्रमांक 2. दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. तर व्यत्यास बघूया याचा. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे आंतरकोनांची जोडी पूरक असते. उदाहरण क्रमांक 3. आयताचे कर्ण एकरूप असतात. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो.